राजधानी सातारा, कृष्णवेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेलं निसर्गरम्य असं शहर, आणि ते प्रसिद्ध आहे हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यासाठी. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज 2 महिने वास्तव्यास होते, आणि आज आपण बघणार होतो असा हा सुंदर असा किल्ला अजिंक्यतारा. नमस्कार मित्रांनो, रणजित बुर्गे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे, आणि आज आपण आलो आहोत साताऱ्यामध्ये आणि बघणार आहोत अजिंक्यतारा किल्ला, मराठ्यांची चौथी राजधानी म्हणजेच अजिंक्यतारा किल्ला. या साताऱ्यामध्ये लहानाचं मोठं झालं, पण हा अजिंक्यतारा किल्ला मनसोक्त बघायचा आपला राहिला होता. आता सुट्टीनिमित्त मी आलेलो गावाला, त्यामुळे म्हटलं अजिंक्यतारा हा किल्ला बघायलाच पाहिजे. किल्ल्याच्या आतमध्ये जाताना आपल्याला पहिल्यांदा लागतो महादरवाजा. या भक्कम अशा महादरवाजावर आपल्याला बरंच काही बघायला मिळतं. यावर आपल्याला दगडात कोरलेली फुलं, हनुमान आणि शरभ आपल्याला दिसेल. किल्ल्याच्या उत्तरेच्या बाजूस असणारा हा महादरवाजा अजूनही भक्कम अवस्थेत आहे. महादरवाजावर जुन्या काळातील हा सुंदर असा लाकडी दरवाजा आपल्याला अजूनही दिसतो, आणि या लाकडी दरवाजातून आत जाण्यासाठी आणखी एक छोटा दरवाजा इथे केलेला आहे. महादरवाजाच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला दगडामध्ये कोरीव काम केलेलं भक्कम बांधकाम आपल्याला दिसेल, आणि इथं दगडामध्ये कोरलेली बरीच शिल्प आपल्याला दिसतात. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला गडाचं दुसरं प्रवेशद्वार दिसेल. गडावरती आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दिसतं हनुमानाचं मंदिर. व्यवस्थित आणि सुस्थितीत असलेल्या या मंदिरामध्ये सकाळी सकाळी भरपूर लोक व्यायामासाठी आलेले मला दिसले. हे मंदिर खूप सुंदर आणि सुस्थितीत असं ठेवलेलं आहे. हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला एक महादेवाचं मंदिर सुद्धा दिसेल. महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पूर्वेच्या बाजूला गेलं असतं आपल्याला एक आकाशवाणीचं केंद्र दिसेल, आणि त्याच्या शेजारी आहे एक जुन्याचा गाणा. तर आपण 2 मंदिरं बघितली आहेत, मारुतीचं मंदिर एक बघितलं आणि महादेवाचं मंदिर बघितलं, आणि तसंच पुढे आलं. तसंच पुढे आल्यानंतर आपल्याला एक आपलं आकाशवाणीचं केंद्रसुद्धा दिसतंय, आणि आकाशवाणीच्या केंद्राच्या जवळच आपल्याला एक जुन्याचा गाणासुद्धा दिसेल. सुंदर अशी आजूबाजू सगळं साफसफाई करून व्यवस्थित असा हा ठेवलेला चुन्याचा गाणा. पूर्वीच्या काळी बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर करण्यात येत असेल. चुन्यामध्ये बरेच असे पदार्थ मिक्स करून बांधकाम केलं जाईल, त्यामुळंच जे जुन्या काळातलं बांधकाम आहे अजूनही व्यवस्थित आणि भक्कम असं आहे. चुन्याचा गाणा बघून आता आपण चाललेलो आहोत असंच पुढे. हा किल्ला बराच मोठा आहे. या किल्ल्यावरती जवळपास 7 तळी आहेत, 7 मोठे तलाव आहेत. तर बघूया आपल्याला किती तलाव आपल्याला बघायला मिळतील, किती मंदिरं बघायला मिळतात. बघू शकतं असं हा किल्ल्याचा बराच भाग असा मोडकळीच आलेला आहे. तरी पण हा किल्ला खरंच वेगळा किल्ला आहे, सुंदर किल्ला आहे, साताऱ्याची शान आहे. ज्या किल्ल्याच्या कुशीत आम्ही लहानाचं मोठं झालो तो हाच किल्ला. कॉलेजला असताना भरपूर वेळा आलेलो, पण आता बऱ्याच वर्षानंतर इच्छा झालेली की अजिंक्यतारा पुन्हा एकदा बघावा आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवा म्हणूनच हा प्रयत्न आहे. आकाशवाणी केंद्राच्या बरोबर मागच्या साईडला आपल्याला एक भलं मोठं असं एक तलाव दिसतोय. खूप मोठं असं हे तळ आहे, बघू शकता. आता उन्हाळ्यामुळे जरा पाणी कमी आहे, पण जुनं हे बांधकाम आपल्याला स्पष्टपणे इथं दिसेल. खूप भलं मोठं असं तळ आहे. या किल्ल्यावर जवळपास 7 तळी आहेत. अजिंक्यताऱ्यावर बघायला भरपूर काय आहे, पण सगळ्यात फेमस आणि सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे मंगळाई देवीचं हे मंदिर. मंगळाई देवीच्या मंदिराकडे आपल्याला हा रस्ता जातोय. मंगळादेवीचं मंदिर बघण्या अगोदर आपल्याला वाड्यांचे जुने अवशेष आपल्याला दिसत आहेत.
तिथं आपल्याला दोन बोर्ड दिसत आहेत. एक आहे ते राजसदर, जी ह्या बाजूला आहे ती राजसदर आहे, आणि नाणेटंकचा आहे ते इथं आहे. ते पण आपण बघूया. पहिल्यांदा नाणेटंकचाळ बघूया. एक छोटीशी दगडी बांधकाम असलेली एक इमारत आहे. नाणेटंकचाळ इथेच नाणी जे पूर्वीच्या काळाची जी नाणी असतात ती तयार केली जात असत. रायगडावर सुद्धा आपण एक खूप छान आणि खूप सुंदर अशी ही नाणी टंकसाळ आपण बघू शकतो. आणि त्या गडानंतर मला अजिंक्यतारा ही टंकसाळ दिसली. जास्त कुठल्या किल्ल्यावर आपल्याला हे नाणी टंकसाळ दिसत नाही. जी स्वराज्याची ज्या राजधानी आहेत त्या राजधानीच्या ठिकाणी ही नाणी टंकसाळ बहुतेक करून आपल्याला दिसते. आणि हे बघू शकताय राजसदर. इथं आता काही शिल्लक नसला तरी आपल्याला हे जुन्या वाड्यांचं जोता, हे जुन्या वाड्यांचं अवशेष पूर्ण आपल्याला दिसतंय. या पडलेल्या वास्तूंचा थोडासाच भाग जरी आता शिल्लक असेल तरी या वास्तू आपल्याला इतिहासात घेऊन जातात. या थोड्याफार राहिलेल्या वास्तूंमधून सुद्धा आपल्याला बरंच काही बघायला आणि शिकायला मिळतं. पुढे पूर्वेकडे गेल्यानंतर महादेवाचं आणखी एक मंदिर आपल्याला दिसतं. या किल्ल्यावर महादेवाची तब्बल 3 मंदिरे आहेत आणि सगळी मंदिरं आपल्याला व्यवस्थित आणि सुस्थितीत ठेवलेली दिसतात. बराच मोठा किल्ला असल्यामुळे आपल्याला या किल्ल्यावर ही अशी मोठमोठी वडाची झाडे सुद्धा दिसतात. आत्ताच आपण एक सुंदर असं एक महादेवाचं मंदिर बघितलं आणि तसंच आपण चाललो आहे आता पूर्वेच्या दिशेने. पूर्वीच्या दिशेने आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंगळाई देवीचं मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मला वाटलं हे मंगळाई देवीचंच मंदिर असेल, पण अजून थोडंसं लांब आहे. आणि इथं बघू शकतं आपण अशा एका पॉईंटवर आलो तिथं दोन्ही साईडला आहेत तलाव, मोठमोठी असे तळी, खूप मोठी अशी तळी आहेत. तुम्ही बघू शकता ह्या साईडला आणि इथे सुद्धा. अजिंक्यतऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर अशी तळी या ठिकाणी आहे. तब्बल 7 तळी अजिंक्यतऱ्यावर आहेत. आणि इथं बघू शकता या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आता इथे पाणी आहे. खूप छान आणि अशी मेंटेन केलेली आहेत. आणि या तळ्याच्याच बाजूला लागून एक नंदी सुद्धा आहे, तो पण आपण बघूया. अजिंक्यताऱ्याला सातारचा किल्ला असंही म्हणतात, कारण हा किल्ला सातारच्या एकदम जवळ आहे. बघू शकता या किल्ल्याच्याच पायथ्याला ही संपूर्ण अशी सुंदर अशी सातार सिटी आहे. या किल्ल्याच्या कुशीतच हे सातारा शहर वसलंय. आम्ही सुद्धा या सिटीमध्ये, या कॉलेजमध्ये, या भूमीमध्येच लहानाचं मोठं झालंय. इतक्या वर्षानंतर सुद्धा या किल्ल्याची तटबंदी एकदम भक्कम अशा स्थितीत आहे. तुम्ही बघू शकता ही टोटल अशी ही तटबंदी खूप अशी भक्कम आहे. आपण आता चाललोय पूर्वेच्या दिशेने. या तटबंदीवरून या रस्त्याने हळूहळू पूर्वेच्या बाजूला खूप असा भला मोठा किल्ला आहे. बघूया आपल्याला या किल्ल्यावर आणखी काय काय बघायला मिळतंय. आणि इथं आपल्याला दिसतंय सुंदर असा हा अजिंक्यताऱ्याचा बोर्ड. सुंदर असा हा अजिंक्यताऱ्याचा खूप जुन्या काळात हा तयार केलेला होता. आम्ही लहानापासून हा अजिंक्यतारा हा शब्द बघतोय. अजिंक्यतऱ्याच्या बोर्डच्याच मागे आपल्याला हे मंगळाई देवीचं मंदिर सुद्धा दिसतंय, ते आता आपण बघणार आहोत.
मंगळादेवीच्या मंदिरामध्येच आपल्याला ह्या अशा विरगळी सुद्धा ठेवलेल्या दिसतील. मंगळादेवीचं मंदिर बघितल्यानंतर तटबंदीवरून दक्षिणेच्या बाजूने निघालो. त्यानंतर सुंदर अशी एक दगडी इमारत दिसते, ती होती धान्याचं कोठार. आपण आहोत आता गडाच्या दक्षिणेच्या बाजूला आणि इथून आपल्याला दिसतंय सज्जनगड आणि सज्जनगडच्याच मागे चाळकेवाडीच्या पवनचक्र स्पष्ट आपल्याला दिसतायत. इकडे आपल्याला दिसतंय कास पठार, यवतेश्वर आणि परत काही. आपल्या दक्षिणेच्या बाजूचा हा परिसर दिसतोय आपल्याला. फायनल सगळा गड आपला फिरून झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत आता परत एकदा मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ. अजिंक्यदार जेवढा फिरल तेवढा कमीच, कारण याचा भरपूर असा भाग जंगलामध्ये आहे. आपलं जेवढं माहिती होतं आणि जेवढं आपल्याला दिसलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यदार मराठ्यांची चौथी राजधानी. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळा. व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.